काम समर्थ दशक दूसरा समास पांच रजोगुण लक्षण श्री राम मूढी देह त्रिगुणाचा सत्व रज तमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण हा देह मुळात त्रिगुणांचा आहे। ते तीन गुण म्हणजे सत्व रज व तमोगुण त्यामध्ये उत्तम गुण म्हणजे सत्वगुण होय। सत्वगुणे भगवत भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुण अधोगती पावती प्राणी सत्वगुणाने भगवत भक्तीची प्राप्ती होते रजगुणामुळे पुनरावृत्ती होते व तमोगुणामुळे प्राण्यांना अधोगती प्राप्त होते। श्लोक ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था मध्ये निष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तीस्ता अधो गच्छन्ति तामसा। श्लोकाचा अर्थ सत्वगुण प्रधान माणसे श्रेष्ठ अशा वरच्या गतीला जातात रजोगुण प्रधान माणसे मध्ये राहतात तर तमोगुण प्रधान हीन वृत्तीची माणसे अधोगतीला जातात। गुणांमध्ये शुद्ध व सबल दोन प्रकारचा भेद आहे। शुद्ध ते निर्मळ असते तर सबल अशुद्ध असून बाधक असते। ते सर्व आता वर्णन करून सांगतो। त्यातही शुद्ध आणि सबळ तेही बोली जेत सकळ शुद्धतेची जे निर्मळ सबळ बाधक जाणावे। शुद्ध सबळांचे लक्षण सावध परिसा विचक्षण शुद्ध तो परमार्थी जाण सबळ तो सांसारिक। शुद्ध आणि सबल यांची वर्णने आता सांगतो ती शुद्ध्यांनी सावधपणे ऐकावी। शुद्ध गुण परमार्थिक असतो तर सबल प्रापंचिक असतो। तया संसारिकाची स्थिती देही त्रिगुण वर्तती एक येता दोन्ही जाती निगोनिया। त्या प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते ते एका त्याच्या देहात तिन्ही गुणांचे कार्य चालते। एकाचा जोर होतो तेव्हा दुसरे दोन्ही क्षीण होतात। रज तम आणि सत्व येण्याची चाले जीवत्व रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू। आता रज तम आणि सत्व या तीन गुणांच्या योगानेच जीवन निर्वाह होतो। त्यातील रजोगुणाचे कर्तृत्व येथे आता दाखवूया। रजोगुण येता शरीरी वर्तणूक जैसे कैसे करी सावध होऊन चतुरी परिसावे। शरीरात रजोगुण प्रबळ होतो तेव्हा वर्तणूक कशी होते ते चतुर लोकांनी सावध होऊन ऐकावे। माझे घर माझा संसार देव कैसा आणिला थोर ऐसा करी जो निर्धार तो रजोगुण। रजोगुण प्रबळ झाला की तो माणूस माझे घर माझे माझा संसार येथे देव थोर म्हणून कुठला आणला असे निर्धारपूर्वक म्हणू लागतो। माता पिता आणि कांता पुत्र सुना आणि दुहिता इतुकी यांची वाहे चिंता तो रजगुण। जो आई वडील बायको मुले सुना मुली इतक्यांचीच चिंता वाहतो। बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजगुण। रजोगुणी माणसाची वृत्ती बरे खावे बरे जेवावे बरे न्यावे बरे नेसावे एवढेच नव्हे तर दुसऱ्याच्या वस्तूचीही अभिलाषा बाळगावी अशा प्रकारची असते। कैचा धर्म कैचे दान कैचा जप कैचे ध्यान विचारिना पाप पुण्य तो रजगुण। कसला आला आहे धर्म कसले दान कसला जप आणि कसले ध्यान असे म्हणून जो पाप पुण्याचा विचार करीत नाही तो रजोगुण होय। नेने तीर्थ नेने व्रत नेने अतीत अभ्यांगत अनाचारी मनोगत तो रजोगुण। रजोगुण तीर्थ व्रत नेने तीर्थ
नेणे व्रत नेणे अतीत अभ्यंगत अनाचारी मनोगत तो रजगुण। रजोगुण तीर्थ व्रत अतिथी अभ्यागत तर जाणतच नाही, उलट त्याची मनोवृत्ती अनाचाराकडे झुकणारी असते। धनधान्यांचे संचित मन होय द्रव्यासक्त, अत्यंत कृपण जीवित्व तो रजोगुण। ज्याच्या घरी धनधान्यांचा भरपूर साठा असूनही ज्याचे मन द्रव्यासक्त असते व जो अत्यंत कंजूस असतो तो रजगुण होय। मी तरुण मी सुंदर मी बलाढ्य मी चतुर, मी सकळांमध्ये थोर तो रजोगुण। मी तरुण आहे मी सुंदर आहे मी बलाढ्य आहे मी चतुर आहे, एवढेच नव्हे तर मीच सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असे तो मानतो तो रजोगुण होय। माझा देश माझा गाव माझा वाडा माझा ठाव, ऐशी मनी धरी हाव तो रजोगुण। हा माझा देश आहे हा माझा गाव आहे हा माझा वाडा आहे हे माझे राहण्याचे ठिकाण आहे, अशी मनात अत्यंत हाव जो बाळगतो तो रजोगुण होय। दुसऱ्याचे सर्व जावे माझेची बरे असावे, ऐसे आठवावे स्वभावे तो रजोगुण। दुसऱ्याचे सर्व जावे पण माझे मात्र सर्व बरे असावे, असे स्वाभाविकपणे ज्याच्या मनास वाटते तो रजोगुणच होय। कपट आणि मत्सर उठे देही तिरस्कार, अथवा कामाचा विकार तो रजोगुण। जो कपटी आणि मत्सरी असून दुसऱ्यांचा तिरस्कार करतो व ज्याच्या ठिकाणी काम विकार प्रबळ असतो तो रजोगुण जाणावा। बाळकावरी ममता प्रीतीने आवडे कांता, लोभ वाटे समजता तो रजोगुण। ज्याची मुलांवर ममता असते, बायकोवर ज्याचे फार प्रेम असते व सर्वांविषयी ज्यास लोभ असतो तो रजोगुण होय। जीवलगांची खंती जेने काटे काळे वाटे चित्ती, तेने काळे शीघ्र गती रजोगुण आला। ज्यावेळी निकटच्या आप्त स्वकीयांविषयी अत्यंत काळजी वाटू लागते त्यावेळी रजोगुण प्रबळ झाला आहे असे समजावे। संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल शेवट, मनास आठवे संकट तो रजोगुण। संसारात इतके कष्ट आहेत आता शेवटी कसा होतो कुणास ठाऊक, असे ज्यास ज्याच्या मनात संकट वाटते तो रजोगुणच होय। का मागे जे जे भोगिले ते मनी आठवले, अत्यंत दुःख वाटले तो रजोगुण। किंवा पूर्वी जे जे काही भोगावे लागले त्याची मनात आठवण येऊन ज्याला अत्यंत दुःख होते तो रजोगुणच होय। वैभव देखोनी दृष्टी आवडी उपजली, पोटी आशा गुणे हिमपुटी करी तो रजोगुण। दुसऱ्याचे वैभव दृष्टीस पडल्यावर ज्याला आपल्यालाही असे प्राप्त व्हावे अशी आवड उत्पन्न होते आणि त्या आशेच्या योगाने जो कष्टी होतो तो रजोगुण जाणावा। जे जे दृष्टी पडिले ते मने सांगितले, लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण। जे जे दृष्टीस पडते ते लगेच मनास हवेसे वाटते पण ते मिळाल्यासारखे नसेल तर ज्या योगे दुःख होते तो रजोगुण जाणावा। विनोदार्थी भरे मन शृंगारिक करी गायन, राग रंग तान मान तो रजोगुण। ज्याचे मन हास्य विनोदाच्या योगे प्रसन्न होते, जो शृंगारिक गाणी गातो, ज्याला राग रंग तान मान यात रस असतो तो रजोगुण। टवाडी ढवाडी निंदा सांगणे घडे विवादा, हास्य विनोद करी सर्वदा तो रजोगुण। व्यसोंगी थट्टा मस्करी निंदा करणे व वादविवाद करणे ज्याला आवडते तो सर्वदा हास्य विनोद करीत असतो तो रजोगुणच। आळस उठे प्रबळ कर्म कर्मणुकीचा नाना खेड का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण। ज्याच्या ठिकाणी अत्यंत आळस असतो, जो करमणुकीसाठी नाना प्रकारचे खेळतो व जेथे व्यसनांचा गोंधळ चालू असतो तो रजोगुण जाणावा।
कळावंत बहुरूपी नटावले लोकी साक्षेपी नाना खेडी दान अर्पी तो रजोगुण जो कलावंत असतो बहुरूप्याप्रमाणे नाना सोंगे घेतो नाटकाचा जो शौकीन असतो नाना प्रकारच्या खेळांवर जो पैसे घालवतो तो रजोगुण जाणावा उन्मत्त द्रव्यावरी अतिप्रीती सामज्य ग्रामज्य आठवे चित्ती आवडे निसाची संगती तो रजोगुण मादक किंवा धुंदी अशा आणणाऱ्या द्रव्यांची ज्यास अत्यंत आवड असते विषयासक्ती व गुंडपणा याचेच जो चिंतन करतो व ज्याला नीच लोकांची संगती आवडते तो रजगुण जाणावा तष्कर विद्या जीवी उठे परशून्य बोलावे वाटे नित्य नेमास मन विटे तो रजगुण ज्याला चोरीची विद्या शिकवावी असे वाटते लोकांचे दोष कमीपणा बोलून दाखवणे आवडते नित्यनियमाला ज्याचे मन विटते तो रजगुण होय देवकारणी लाजाळू उदरा लागी कष्टाळू प्रपंची जो स्नेहाळू तो रजगुण देवाचे कार्य करण्याची ज्याला लाज वाटते जो पोटासाठी वाटेल तितके कष्ट उपसण्यास तयार असतो आणि प्रपंचाविषयी ज्याच्या मनात अत्यंत प्रेम असते तो रजगुण गोडग्रासी आळकेपण अत्यादरे पिंड पोषण रजोगुणे उपोषण केले न वचे ज्याला गोड धोड पदार्थाची आसक्ती असते अत्यंत आदराने जो देहाचे पोषण करतो आणि ज्यास उपास करणे आवडत नाही तो माणूस रजोगुणी जाणावा शृंगारिकते आवडे भक्ती वैराग्य नावडे कडा लागवी पवाडे तो रजोगुण ज्यास शृंगारिक गोष्टींची आवड असते भक्ती वैराग्य वगैरे मुळीच आवडत नाही व जो रसिकतेने कलागुणांचे कौतुक करण्यास प्रवीण असतो तो रजोगुण नेनोनिया परमात्मा सकळ पदार्थी प्रेमा बळात कार्य घाली जन्मा तो रजोगुण परमात्म्यास जो जाणत नाही आणि त्यामुळे जो सर्व दृश्य पदार्थावरच खरे प्रेम करीत असतो त्यामुळे जो सर्व दृश्य पदार्थावरच खरे प्रेम करीत असतो त्यामुळे ज्यास पुन्हा 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 जन्म घ्यावा लागतो तो रजगुण असो ऐसा रजोगुण लोभे दावी जन्म मरण प्रपंची तो सबळ जाण दारुण दुःख भोगवी याप्रमाणे हा रजोगुण आसक्तीमुळे वारंवार जन्म मरण भोगायला लावतो व प्रपंचातही त्याच्या प्राबल्यामुळे दारुण दुःख भोगावे लागते आता रजोगुण हा सुटेना सांसारिक हे तुटेना प्रपंची गुंतली वासना यास उपाय कोण आता हा रजोगुण तर सुटता सुटत नाही त्यामुळे या संसार चक्रातून सुटका होत नाही वासना प्रपंचातच गुंतून राहते तरी यावर उपाय काय उपाय एक भगवत भक्ती जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावे त्यावर श्री समर्थ म्हणतात की यावर भगवत भक्ती हा एकच उपाय आहे आपल्या ठिकाणी जरी वैराग्य नसले तरी यथार्थ शक्ती भगवत भजन करावे काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पुणी या मने सार्थक करावे काया वाचा आणि मनाने पत्र पुष्प फळ अथवा पाणी जे काही उपलब्ध असेल ते मनाने ईश्वरास अर्पण करून जीवनाचे सार्थक करावे यथानुशक्ती दान पुण्य परी भगवंती अनन्य सुख दुःखे परिचिंतन देवाची या देवाचेची करावे यथाशक्ती दान पुण्य करीत जावे व कुठल्याही परिस्थितीत सुखात अथवा दुःखात चिंतन देवाचेच करावे भगवंतालाच सदैव अनन्य शरण असावे आदिशक्ती एक देव मध्येची लावी ती माव म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा या विश्वाच्या आदी व अंती एक देवच आहे मध्ये उगीच ही माया भुलवते म्हणून पूर्ण भाव एका भगवंताच्या ठिकाणीच असावा
ऐसा सबल रजोगुण संक्षेपे केले कथन आता शुद्ध तो तू जान परमार्थिक। सबल रजोगुण हा असा आहे ज्याचे येथे थोडक्यात वर्णन केले आहे। आता शुद्ध रजोगुण जो परमार्थिक असतो तोही तू जाणून घे। त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण तो रजोगुण परिपूर्ण भजन मूढ। सत्वगुणांच्या वर्तनातच त्याच्या ओळखीची चिन्ह सापडतात। तो शुद्ध रजोगुणच भजनामुळे मूळ भजनाचे मूळ आहे म्हणून तो पूर्णतः जाणून घ्यावा। ऐसा रजोगुण बोलिला श्रोते मने अनुमानिला। आता पुढे परिसाला पाहिजे तमोगुण। त्याप्रमाणे येथे रजोगुणाचे वर्णन केले आहे ते श्रोत्यांनी अनुमानाने जाणून घेतले असेलच। आता पुढे तमोगुणाचे वर्णन केले आहे तेही श्रवण करावे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास पाचवा समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम समर्थ।